जय हिंद मित्रांनो, निरंजन भोयर यूट्यूब चॅनलवर आपलं हृदयाच्या तळापासून स्वागत आहे. आज आहे 14 जानेवारी 2024 आणि आपण बघणार आहोत 13 जानेवारी 2024 महत्त्वाच्या चालू घडामोडीवरचे महत्त्वाचे प्रश्न. आपल्या चॅनलवर बघा इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, जनरल स्टडीज, चालू घडामोडी व गणित बुद्धिमत्ता या विषयांचं मार्गदर्शन केलं जातं. तर बघा, सुरुवातीला बघू आपण यस्टरडे क्वेश्चन, म्हणजेच तुम्हाला सरावासाठी दिलेला प्रश्न. प्रश्न होता, राष्ट्रीय युवक दिन केव्हा साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला टाईप करायला सांगितलं होतं, पण तुम्ही उत्तर टाईप केलंच नाही. तर बघा, लक्ष द्या, आपण 13 जानेवारीला दरवर्षी भोगी दिवस साजरा करत असतो, पण दर 3 वर्षांनी एक दिवस मकर संक्रांत पुढं जात असते. म्हणजे यावर्षी 14 न येता यावर्षी 15 आहे, म्हणून भोगी हा 14 गेला. पण रियालिटी काय माहीत आहे का, वास्तवता काय की भोगी 13 का पाळली जाते? तर 14 जानेवारी 1761 पानिपत ठिकाणी युद्ध झालं आणि अब्दालीच्या विरुद्ध मराठे पराभूत झाले. आणि याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे काय, अनेक कारणं आहेत पराभूत होण्याचे, त्यापैकी मराठे थोडे जरासे गाफील राहिले, म्हणजे मराठे अहंभावामध्ये राहिले, मराठे त्यांचा आत्मविश्वास तो उच्च शिखरावर होता, म्हणजेच त्यांनी जास्त दखल घेतली नाही, त्यांना वाटलं आपण सहज जिंकू. तर हा जो आळसपणा आहे, हा आळसपणा सोडून देण्यासाठी, हे गाफीलपणा सोडून देण्यासाठी भोगी दिवस पाळला जातो. आणि म्हणूनच सकाळी आई बाबा आपल्याला उठवतात, आजी आजोबा उठवतात की बाबा उठा लवकर, आज भोगी आहे, आणि आळस सोडून द्या, जरा सतर्क करा. आणि म्हणूनच मी तुम्हाला म्हणतो की बाबा आळस सोडा, आळस सोडला तर तुम्हाला निश्चितच तुम्हाला यश मिळेल. आणि आळस न करता प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तेव्हाच कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करा ना. जर तुम्ही तेव्हाच कॉमेंट बॉक्समध्ये टाईप केलं तर दीर्घकाळ लक्षात राहील आणि तुम्हाला यश प्राप्त होईल. तर चला ठीक आहे, याचं उत्तर आहे 12 जानेवारी हे राष्ट्रीय युवक दिन म्हणून स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस आहे, तो राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो. आणि 12 जानेवारीच मा जिजाऊ, राष्ट्रमाता जिजाऊ यांचीसुद्धा जयंती आहे, त्यांचासुद्धा जन्मदिवस आहे. एक तुम्हाला हृदयाच्या तळापासून माझी विनंती आहे की आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कारण मित्रांनो, खूप मेहनत लागते, यामागं खूप कष्ट असतात, आणि तुमच्याकडून मला एवढीच अपेक्षा आहे, फक्त मला मोटिवेशन तुमच्याकडून पाहिजे, त्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा. तर बघू आजचा पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1, 12 जानेवारी 2024 रोजी डी आर डी ओने न्यू जनरेशन आकाश या यानाचे प्रक्षेपण कोणत्या ठिकाणाहून केलं? 4 ऑप्शन्स समोर आहेत राजा, आणि याचं करेक्ट उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, चंदीपूर ओडिशा, हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. तर बघा, आता ओडिशा आहे कुठं, तर आपला भारताचा मॅप बघा, मॅपमध्ये समजून घ्या, म्हणजे तुम्हाला दीर्घकाळ लक्षात राहील. तर ओडिशा इथं आहे राजा, बघ महाराष्ट्राच्या पूर्वेला गेलं तर छत्तीसगड आणि नंतर मग ओडिशा लागतं. तर ओडिशा राज्य इथं आहे आणि ओडिशाची राजधानी आहे भुवनेश्वर. ओडिशाची राजधानी आहे भुवनेश्वर. मग ओडिशाला कोणत्या कोणत्या राज्याच्या सीमा टच आहेत? तर ओडिशाला राजा सीमा टच कुठल्या कुठल्या आहेत बघायचं आहे आपल्याला. तर ओडिशाला एकूण आंध्र प्रदेशची सीमा टच आहे, छत्तीसगडची टच आहे, झारखंडची टच आहे आणि पश्चिम बंगालची टच आहे. आणि या बाजूला मग इकडं बंगालचा उपसागर आहे, कळालं का? तर हे झालं ओडिशाबद्दल. आणि चंदीपूर इथंच या किनाऱ्यावर काय केलेलं आहे की DRDO न्यू जनरेशन हे प्रक्षेपण नुकतंच प्रक्षेपित केलेलं आहे. काय केलेलं आहे की DRDO न्यू जनरेशन आकाश या यानाचं नुकतंच प्रक्षेपण केलेलं आहे. चला प्रश्न दुसरा. CNN न्यूज 18 द्वारा .. भारतीय म्हणजे भारताचा इंडियन ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला. तर इथं 4 ऑप्शन समोर आहेत. तर बघा प्रश्न क्रमांक 2, CNN न्यूज 18 द्वारा .. भारतीय इंडियन ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला, 4 ऑप्शन समोर. आणि योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2, इस्रोला CNN न्यूज 18 द्वारा
इंडियन ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर चला नेक्स्ट प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, शीलवर्धन सिंह यांना कोणत्या आयोगाचे सदस्य नियुक्त करण्यात आलेले आहे? तर चार ऑप्शन समोर आणि योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, संघ लोकसेवा आयोग म्हणजे UPSC. तर संघल म्हणजेच केंद्र, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून शीलवर्धन सिंह यांची नुकतीच नियुक्ती झालेली आहे. तर लक्षात ठेवा, UPSC बाबत तुम्हाला यावर प्रश्न वारंवार विचारले जातात की संघ लोकसेवा आयोगाबाबतचं कलम काय. तर कलम 315 ते 323 दरम्यान संघ लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC ची राज्यघटनेमध्ये नोंद आहे. आणि अध्यक्ष आहेत UPSC चे मनोज सोनी, हे पण लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 4, शेरिंग तोंगबे हे कोणत्या देशाचे पंतप्रधान बनलेले आहेत? तर चार ऑप्शन समोर आणि योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, भूतान. भूतानचे शेरिंग तोंगबे हे नुकतेच पंतप्रधान म्हणून नियुक्त झालेले आहेत. तर चला ठीक आहे, याबद्दल थोडी माहिती घेऊ भूतानमधील. तर हे दुसऱ्या वेळी बनलेले आहेत भूतानचे पंतप्रधान. आणि राजधानी आहे भूतानची थिम्पू, राजधानी आहे थिम्पू. चलन आहे नेगुलट्रम, भूतानचं चलन. आणि राजधानी वारंवार विचारली जाते, ते पण लक्षात ठेवा ना. आणि मॅपमध्ये जरा लोकेशन बघा भूतानचं कुठं आहे. तर भूतान आहे बघा इथं, हा दिसतो भूतान. भूतान आपल्या भारताच्या म्हणजेच उत्तरेला समजल्या जातो. आणि उत्तरेला आहे भूतान भारताच्या. तर बघा भूतानला कोणत्या कोणत्या भारताच्या राज्यांच्या सीमा टच आहेत? तर अरुणाचल प्रदेश 1, त्यानंतर या आसामची सीमा टच आहे 2, त्यानंतर पश्चिम बंगालची सीमा टच आहे 3, आणि आपलं छोटं सिक्कीम, सिक्कीमची सुद्धा सीमा टच आहे 4. राज्यांच्या सीमा भूतानला टच आहेत, हे लक्षात ठेवा. आणि महत्त्वाचं म्हणजे काय की अरुणाचल प्रदेशची राजधानी काय? इटानगर. आसामची दिसपूर, पश्चिम बंगालची कोलकाता आणि सिक्कीमची गंगाटोक ह्या राज्यांच्या राजधानी आपण तिथंच लक्षात ठेवा. खूप सुंदरतेनं नटलेला हा भूतान देश आहे बरं का. चला ठीक आहे, प्रश्न क्रमांक नेक्स्ट 5, 9व्या आशियाई हिवाळी खेळाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? चार ऑप्शन समोर आणि याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, चीन. चीनमध्ये हॉर्बिक नावाचं एक शहर आहे, त्या हॉर्बिक नावाच्या शहरामध्ये 9व्या आशियाई हिवाळी खेळाचं आयोजन करण्यात येणार आहे. आता नेक्स्ट प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, भारतीय फुटबॉल संघ कर्णधार कोण आहेत? चार ऑप्शन समोर आणि योग्य उत्तर सुनील छत्री हे भारतीय फुटबॉल संघ कर्णधार आहेत. प्रश्न नेक्स्ट 7, .. या राज्याच्या लाल मुंग्याच्या सिमली पालकाई या चटणीला GI टॅग मिळालेला आहे. चार ऑप्शन समोर आहेत आणि योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, ओडिसा. ओडिसाचं लोकेशन आपण आताच पाहिलं होतं, तर ओडिसाचं लोकेशन बघून घ्या पुन्हा एकदा. तर ओडिसा हे महाराष्ट्राच्या जरा पूर्वेला गेलं तर छत्तीसगड आणि त्याच्या समोर गेलं तर मग ओडिसा, त्याची राजधानी भुवनेश्वर. त्याला कोणत्या कोणत्या राज्याच्या सीमा टच आहेत? तर इथं आंध्र प्रदेशची सीमा टच आहे, त्यानंतर छत्तीसगडची टच आहे, त्यानंतर इथून झारखंडची सीमा टच आहे, त्यानंतर पश्चिम बंगालची सुद्धा सीमा टच आहे. तर या राज्यांच्या सीमा टच आहेत कोणाला? ओडिसाला. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक पुढचा नेक्स्ट 8, भारतीय सैन्याने सायक्लॉन 1 अभ्यास .. सोबत केला. चार ऑप्शन समोर आहेत बघा आणि योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, इजिप्त. आता इजिप्त जर पाहिलं आपण तर इजिप्तचं लोकेशन समजून घेऊ आपण. लोकेशन कुठं आहे इजिप्तचं पहा, हा आपला प्यारा भारत. आणि भारताच्या पश्चिम दिशेला म्हणजेच आफ्रिका खंडाच्या दिशेला गेलो तर आपल्याला सरळ इथं इजिप्त दिसेल. लक्षात आलं का इजिप्त कुठं आहे? तर आफ्रिका खंडामधील एक देश आहे इजिप्त. आणि इजिप्तमधील महत्त्वाची तुम्हाला एक नदी आहे की वारंवार विचारली जाते की ती सर्वात जास्त जगातील लांब नदी आहे, तर ती आहे नाईल नदी. तर ही बघा इथून नाईल नदी वाहत जात आहे. आता इथं एक लक्षात ठेवा, हा इथं तुम्हाला इथं येमन दिसतो, येमन. या येमनमधील हुती कम्युनिटी म्हणजे हुती समुदाय खूप चर्चेमध्ये आहे की जे व्यापारी जहाजावर काय करत आहे, हल्ले करत आहे. हा तुम्हाला दिसतो इथं येमन, कळालं का. आणि हे येमन कोण्या भागामध्ये येतं हे तुम्हाला मागच्याच वेळेस तुम्हाला मी क्लिअर केलेलं आहे. तर भारताच्या पश्चिम दिशेला गेल्याच्यानंतर गल्फ ऑफ एडन आहे बघा, काय आहे?
गल्फ ऑफ एडन, आणि या गल्फ ऑफ एडनमधूनच मग आपण पुढं कुठं जात असतो, तर गल्फ ऑफ एडनमधूनच मग लाल समुद्र येतो पुढं. हा काय येतो, लाल समुद्र येतो इथं हा. आणि ह्याच गल्फ ऑफ एडन की यमनच्या इथं बाजूला आहे, आणि नंतर मग लाल समुद्र आहे, आणि या लाल समुद्रामधूनच मग आपण पुढं इजिप्तच्या तिथून कुठं जात असतो, तर इजिप्तच्या थोडं इथं किनाऱ्यावरून आपण भूमध्य समुद्रामध्ये इथं काय एक सुएझ कॅनॉल काढलेला आहे. कोणता कॅनॉल काढलेला आहे, सुएझ कॅनॉल, आणि तो भूमध्य समुद्राला जोडतो. म्हणजेच लाल समुद्र आणि भूमध्य समुद्र यांना जोडणारा कालवा कोणता, तर तो सुएझ कॅनॉल. तर बघा इथं भूमध्य समुद्र म्हणजे मेडिटेरियन सी, कळालं का, मेडिटेरियन सी आहे हा. आणि तसंच इथं एक तुम्हाला ब्लॅक सी पण आहे इथं दिसतो, हा हा ब्लॅक सी आहे, म्हणजेच काळा समुद्र त्याला आपण म्हणतो. बघा ब्लॅक सी, कळालं का. तर हे लोकेशन एक एक लक्षात ठेवा. जगाच्या मॅपवर, भारताच्या मॅपवर आणि महाराष्ट्राच्या मॅपवर डेली एक नजर पाहिजे, आणि एक ना एक नवीन घटक शिकायला पाहिजे, कारण या तीन मॅपवरच सगळं आपलं जी के जवळपास याच्यावरच कवर होतं, 99% जी के कवर होतं. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, लेटर्स टू सेल्फ पुस्तकाचे लेखक डॉट डॉट आहेत, चार ऑप्शन समोर, आणि योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, नरेंद्र मोदी. आता एक्झाम वॉरियर्स आणि सोशल हार्मोनी हे सुद्धा नरेंद्र मोदीचेच पुस्तक आहेत, पण चेंजिंग इंडिया बऱ्याच वेळा परीक्षेला विचारलं की जे मनमोहन सिंग यांचं आहे आणि ते पंतप्रधानच होते, मॅटर्स ऑफ इंडिया हे इंद्रकुमार गुजरालचं आहे, ते सुद्धा पंतप्रधान होते. चला ठीक आहे, प्रश्न क्रमांक 10, केंद्र सरकारने पारंपरिक कारागीर व शिल्पकारासाठी डॉट डॉट योजना सुरू केलेली आहे, चार पर्याय समोर, आणि योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, PM विश्वकर्मा योजना. ही केंद्र सरकारने पारंपरिक कारागीर व शिल्पकारांसाठी योजना सुरू केलेली आहे. तर नेक्स्ट डे क्वेश्चन आहे तुमच्यासाठी, संत भगवान बाबा शासकीय योजनेअंतर्गत डॉट डॉट यांच्यासाठी राज्यात वसतिगृहे सुरू करण्यात येणार आहेत, तर चार ऑप्शन समोर, आणि याचं योग्य उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे, आळस सोडून द्यायचं आहे, म्हणजेच तुम्हाला ते दीर्घकाळ लक्षात राहील. तर चला जय हिंद, भेटूयात उद्याला, म्हणजेच 15 जानेवारी 2024 उद्याला भूसेना दिन हा साजरा केला जातो, तर भेटू उद्याला. ठीक आहे.